चला किमान 40 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीतील स्टेशन चौकात विधान भवनाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दिनांक 28 जून पासून राज्यात अधिक संघटितपणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून सांगलीत समविचारी विविध शेतकरी संघटना, कार्यकर्ते आणि आंदोलकांमध्ये समन्वय स्थापित करून आंदोलन करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून दूध दराबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना आहे. प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करून दूध उत्पादक शेतकरी दूध घालतात. दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. राज्य सरकारने ही परिस्थिती लक्षात घेऊन नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे दुधाला किमान 40 रुपये दर द्यावा, बंद केलेले दूध अनुदान पुन्हा सुरू करावे, वाढता उत्पादन खर्च आणि तोटा पाहता अनुदानात वाढ करून ते प्रतिलिटर 10 रुपये करावे, तसेच अनुदान बंद काळात दूध घातलेल्या शेतकऱ्यांना या काळातील अनुदान द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर, डॉक्टर संजय पाटील, नितीन चव्हाण, गजानन साळुंखे, विजय बचाटे, रियाज जमादार, वर्षा गडसे, उदय पाटील आदीजण उपस्थित होते. राज्यातील 36 जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजास तात्काळ दाखले देण्यात यावेत. तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सोमवारी विमुक्त जाती जमाती समाज जोडो अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात आलाय. विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान मुख्य संयोजक संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली आहेत. भारत जागतिक महासत्ता बनण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला राहायला घर आणि स्वतःची जमीनही नाही, त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण होतो. समाजाच्या लोकांकडे जातीचे दाखले नाहीत. आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाले किनारे फुटपाथ पालावर तर कधी रस्त्यात झालाय. आमच्याकडे जन्म प्रमाणपत्रच नाही तर जन्म दाखला कुठून येणार, आणि जन्म दाखलाच नाही तर जातीचा दाखला मिळणार नाही. समाजाच्या जाचकटी रद्द करून सरकारने त्वरित शासकीय कर्मचाऱ्यांमार्फत विनाअट जातीचे दाखले द्यावेत. जिल्हा प्रशासनाने 0 पेंडन्सी दाखले करावेत आणि जिल्ह्यात 0 पेंडन्सी दाखल्यांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा. शालेय शैक्षणिक वर्ष चालू आहे, तात्काळ दाखले द्यावेत. जोपर्यंत जातीचे दाखले हातात मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा इशारा संयोजक कदम यांनी दिलाय. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांना त्यांच्या मालकी हक्काचे 7-12 उतारा तातडीने मिळावेत. झोपडपट्ट्यांचं मोजमाप लेआउटचं काम गतीनं करावं या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान आयुक्त शुभम गुप्ता यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलक उपोषणावर ठामच असल्याचं उपोषण संपलं नाही. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांच्यासह समितीचे संघटक सूरज पवार, रवींद्र सदामते, श्रीराम सासने यांच्यासह पदाधिकारी आणि झोपडपट्टीधारक आंदोलनामध्ये सहभागी झालेत. झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचा 7-12 उतारा मिळालाच पाहिजे या जीवनमरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन समिती महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाने सन 2002 घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांना तात्काळ मालकी हक्काचे 7-12 उतारा देण्यात यावेत ही प्रमुख मागणी आहे. या उपोषणाला काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या स्वाती शिंदे, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला. दरम्यान समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांची भेट घेतली, आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली, पण मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी हमी मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याची भूमिका सुजित काटे यांनी घेतली, त्यामुळे त्यांचं उपोषण सुरूच आहे. मंगळवारी यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. संजयनगरमध्ये हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर पॅनेल विजयी होताच 21 जून रोजी ओपन जीपमधून जल्लोष करत विनापरवाना रॅली काढणाऱ्या 13 जणांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिरवणूक ज्या ओपन जीपमधून काढण्यात आली होती ती जीप पोलिसांनी जप्त केली होती. सदरची जीप मॉडिफाय केल्याचं निष्पन्न झाल्याने वाहनधारक भीमगोंडा पिरगोंडा पाटील यांना 24,000 दंड ठोठावलाय.
हमाल पंचायत सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक 23 जून रोजी पार पडली. विजयी झालेल्या उमेदवारांनी मोटारसायकल आणि ओपन जीपमधून जल्लोषी मिरवणूक काढली. विनापरवाना मिरवणूक काढल्याप्रकरणी 13 जणांसह अनोळखी 10 ते 15 अशा 23 जणांवर गुन्हा दाखल केलाय. त्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीतील जीप जप्त केली होती. सदरची जीप ही मॉडिफाय केलेली असल्याने पुढील कारवाईसाठी पोलिसांनी RTO कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. आज RTOच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जीपची पाहणी केली असता सदरची जीप ही बामणोली येथील भीमगोंडा पाटील यांची असल्याचं निष्पन्न झालं. तसेच जीपमध्ये नियमबाह्य बदल केल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर RTOच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जीप मालकाला 24,000 दंड केला. यापुढे कोणी वाहनधारक आपल्या वाहनात नियमबाह्य बदल करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी दिलाय. शेतकरी हा जगाचा पोशिंद असून शेतकऱ्यांनी शेती पिकवली तरच आपली भूक भागू शकते. शेती आणि शेतकरी हा विकासाच्या प्रक्रियेचा कणा असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलंय. जिल्हा परिषदेच्या सभागृहात कृषी विभागाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, जिल्हा कृषी अधिकारी मनोजकुमार बेताळ यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील 13 पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी शेतीसाठी अवलंबलेले तंत्रज्ञान आणि त्यांनी शेतीची केलेली सुधारणा या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. शेतीतील अनेक नवीन प्रयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओसवाल म्हणाले, परंपरागत शेती न करता तो व्यवसायाच्या स्वरूपात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग सुखी जीवन होण्यास मदत होईल. तसेच शेती माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणुकीवर शेतकऱ्यांनी भर द्यावा. सध्याचे युग हे दर्जेदार उत्पन्नावर लक्ष केंद्रित आहे. त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी तसे शेतीमाल उत्पादित केल्यास त्यास बाजारात चांगले उत्पन्न मिळेल असं मत व्यक्त केलंय. सांगलीतील खंडभाग परिसरात असणाऱ्या धनगर गल्लीतील फोटो स्टुडिओमध्ये चोरी करून कॅमेरा आणि लेन्स चोरणारा चोरटा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. या चोरट्याकडून चोरीतील 1,66,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही सदरची कारवाई केली आहे. गोविंद भीमाप्पा बंडीवडर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तनिष घाईल या तरुणाचा खंडभाग परिसरात असणाऱ्या नवप्रभात चौक येथील धनगर गल्ली येथे फोटो स्टुडिओ आहे. गुरुवारी दिनांक 27 जून रोजी रात्री 9:20 तनिष घाईल हा स्टुडिओचा दरवाजा उघडा ठेवून शेजारीच असणाऱ्या बाथरूममध्ये गेला होता. यावेळी अज्ञात चोरट्याने स्टुडिओमध्ये कोणी नसल्याचं पाहून फोटोग्राफीचा कॅमेरा आणि लेन्स असा 1,66,000 मुद्देमाल चोरून पलायन केलं. यानंतर त्याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तपासाच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की सदर चोरीतील कॅमेरा आणि लेन्स हा संशयित गोविंद विक्री करण्यासाठी बायपास मार्गावर येणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित गोविंद बंडीवडर याला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याजवळ कॅमेरा आणि लेन्स मिळाली. याबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरची चोरी केल्याचं कबूल केलं. यंदा पावसाला सुरुवात झाली असून खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाला बँकांनी सुरुवात केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 1,000 कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलंय. हंगामात जून अखेर 70,543 शेतकऱ्यांना 667,89,00,000 रुपयांचं कर्ज वाटप केलंय. त्याचं प्रमाण 64% आहे. खरीप हंगामाच्या कर्ज वाटपासाठी सप्टेंबर अखेरची मुदत आहे. या कालावधीत 100% कर्ज वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पावसाला सुरुवात होण्यापूर्वी शेतातली मशागत करण्यात आली होती. पेरणीसाठी बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून त्यासाठी त्यांना जून महिन्यात पीक कर्ज मिळणं गरजेचं असतं. जिल्हा बँकेकडून खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केलं जातं. यंदा मान्सूनचं वेळेत आगमन झालं असून समाधानकारक पाऊस होतोय, त्यामुळे खरीपाला सुरुवात झाली आहे. बँकेने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतलाय. खरीप हंगामासाठी सहकार विभागाकडून जिल्हा बँकेला 1,045 कोटी रुपयांचं उद्दिष्ट देण्यात आलंय. जिल्हा बँकेने आतापर्यंत 70,543 शेतकऱ्यांना 667,89,99,000 अल्प मुदतीचं 30 जूनपर्यंत कर्ज वाटप करण्यात आलंय. कर्ज वाटपाचं प्रमाण 64% आहे. खरीपातील पीक कर्ज वाटपाला 30 सप्टेंबर अखेर मुदत आहे. या कालावधीत 100% कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले. भाजप आणि आगामी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा आज केली आहे. यामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना देखील उमेदवारी दिल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.
2014 साली NDA झालेल्या युतीतून विधान परिषदेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. त्या जागेवर 10 जून 2016 रोजी त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवड झाली. यानंतर 8 जुलै 2016 रोजी त्यांना मंत्रिमंडळातील कृषी फलोत्पादन व पणन आणि ग्रामीण पाणी पुरवठा या खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मिळाली होती. मात्र विधान परिषदेची मुदत संपल्यानंतर त्यांना राजकीय विजनवासात जावं लागलं होतं. विधान परिषदेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपाकडे राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले. पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका टिप्पणी करण्यासाठी त्यांच्या ग्रामीण ढंगातील वक्तव्याचा लाभ घेता येईल या हेतूनेच भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याची चर्चा आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील औद्योगिक वसाहत शाखेत 2,52,433 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखाधिकारी बाळासाहेब नारायण सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा बँकेचे लेखापाल विक्रांत लाड यांनी याबाबत पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी बाळासाहेब सावंत हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलूस शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत होते. 1 ऑगस्ट 2022 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत बँकेतील खातेदारांच्या खात्यावरील 2,25,363 रुपये स्वतःच्या आणि इतर खात्यांवर वर्ग केले. तसेच वीज बिल ग्राहकांकडून आणि सोने तारण कर्जदारांनी जमा केलेले 27,070 रुपयांची रक्कम स्वतःकडेच ठेवली. 2,52,433 रुपयांचा अपहार शाखाधिकारी सावंत यांनी केलाय. बँकेच्या लेखापरीक्षणात ही गंभीर बाब पुढे आली आहे. या अपहार प्रकरणी लेखापाल लाड यांना संशयित शाखाधिकारी सावंत यांच्या विरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी यांनी दिले. त्यानुसार लाड यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सावंत यांच्याविरुद्ध बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केलाय. लवकरच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितले. शासनाच्या वतीने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. 1 जुलैपासून कागदपत्रांची पूर्तता सुरू झाली आहे, त्यामुळे शासकीय पातळीवर आवश्यक असणारे दाखले तातडीने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने अप्पर तहसीलदारांकडे करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुडे यांच्याकडे समक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे मागणी केली. यामध्ये म्हटलं आहे की राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय काढलाय. तथापि बऱ्याच वेळा असे शासन निर्णय पारित होतात, परंतु प्रशासकीय स्तरावर तातडीने अंमलबजावणी होत नाही. अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखले देण्यास टाळाटाळ केली जाते, विशेष करून महिलांना दाद दिली जात नाही. हा प्रकार या योजनेबाबत घडू नये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा आणि रहिवासी असे अत्यंत महत्वाचे दाखले, तरी अप्पर तहसीलदारांनी सरकारी नियमानुसार फी आकारणी करून असे दाखले तातडीने द्यावेत. या प्रकरणी लाडक्या बहिणींचे आर्थिक शोषण होऊ नये आणि त्या लाभापासून वंचित राहू नयेत याची काटेकोर दक्षता घ्यावी असे आदेश सेतू सेवा सुविधा केंद्रास द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.